अरे कुठून आला हा कोरोना आणि हा कोरोना काय करणार आहे कोरोना तुमचं काहीच वाकडं करू शकत कर नाही काही वर्षापूर्वी सार्स आलेला काय केलं त्यानी मी गेलेलो रेडिओवर आणि सांगितलं होतं की ह्या सार्समुळे काहीच बिघडणार नाही आपलं आणि नेमकं तसंच झालं काय बिघडलं काहीही बिघडलं नाही मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहे की कोरोना भारताचं आणि भारतीयांचं काहीही बिघडवू शकणार नाही अरे इन्फ्लुएन्झामुळे लोकं मरतात न्युमोनियामुळे पोरं मरतात हगवणीमुळे पोरं मरतात लहान त्याच्याकडे लक्ष द्या ना हे कसले फालतूगिरी करण्यात तुम्ही भानगडीत तुम्ही पडताय ॲक्च्युअल पब्लिक हेल्थ प्रॉब्लेम काय आहेत भारताचे ते कोण बघणार टी बी मलेरिया हगवण अक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन लहान मुलांचं हे खरे प्रॉब्लेम्स आहेत आपले मग ते प्रॉब्लेम सोडून तुम्ही करोनाच्या मागे काय लागला आहे आज इन्फ्लुएन्सामध्ये लाखो लोक अमेरिकेत मरत आहेत त्यानं को कोणी सांगितलं त्यांना करोनाची भीती आहे हे चायनामुळे चायनाने काढलेलं एक हे आहे फॅड आहे आणि या फॅडमध्ये कुठेतरी ते वॅक्सिन काढतील आणि ते वॅक्सिन हजारो रुपयानं विकतील आणि सगळे लोक मूर्ख होतील आणि ते घेतील आणि मास्क मास्क नवीन तयार करण्याचे कारखाने तयार होतील आणि ते कारखान्याच्यावर हजारो लोक करोडपती होतील हे काय चाललं आहे मला अजिबात कशात तथ्य वाटत नाही आणि कुठचाही व्हायरस आपल्या इथे टिकणार नाही जास्त दिवस कारण अनंत प्रकारचे व्हायरसेस आपल्या देशात प फिरत असतात आणि अनंत लोकांना त्याची बाधा होते त्यांना इम्युनिटी आपली एकदम सरस आहे ह्या व्हायरसेससाठी त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की कुठच्याही या व्हायरस कोरोना नावाच्या व्हायरसमुळे काही फरक पडेल आता कोरोनाबद्दल थोडीशी माहिती सांगतो आता कोरोना नावाचा व्हायरस हा एक खूप मोठा व्हायरस आहे एक चारशे ते पाचशे मायक्रो त्याची साईज आहे तर त्याची साईज असल्यामुळे साधा मास्क लावला तर तो, तो पहिला आत शिरूच शकणार नाही साधा रुमाल जरी धरलात तुम्ही तरी तो कोरोना व्हायरस आत शिरू शकणार नाही दुसरा हा हवेमध्ये वाहत नाही पण तो ग्राउंडेड आहे म्हणजे तो पडतो रस्त्यात असतो रस्त्यात पडतो मग त्याच्यामुळे तो ट्रान्समिटेड बाय एअर होत नाही एअर ट्रान्समिशन त्याचं होत नाही दुसरं गोष्ट कुठेही समजा आता मेटल सरफेसवर पडला तर ता बारा तास जिवंत राहतो म्हणजे त्याच्यावर तो तो जिवंत राहत नाही समजा कपड्यावर पडला तर नऊ तास जिवंत राहतो त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपल्याकडे उन्हाळा येतोय सव्वीस सत्तावीस डिग्रीच्या वर तो जिवंतच राहू शकत नाही जर तो जिवंतच राहू शकत नाही तर आपल्याकडे टेम्परेचर आता हां नाही नाही कमीत कमी कमीत कमी पस्तीस ते सदोतीस डिग्री से आपल्या मुंबईमध्ये पुण्यामध्ये चाळीस डिग्री नागपूरमध्ये पन्नास डिग्री <laughs> अरे कोरोनाची कोरोनाची काय हालत होईल तुम्ही सांगा हां तो हतप्रभ होईल इकडे त्याला काहीही इथे शक्य नाही जिवंत राहणं आणि तो जिवंत राहणं शक्य नसल्यामुळे तो कोणाला अफेक्ट करणं पण शक्य नाही आणि साध्या साध्या गोष्टी जो व्हायरस कुठलाही इन्फ्लुएन्झासारखा व्हायरस आहे तर कुठलाही व्हायरस असो तर तुम्ही गरम पाण्याने जर नुसत्या गुळण्या केल्या हो त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं गरम पाण्यात गुळण्या केल्या आयुर्वेद सांगायचं झालं तर अर्धा चमचा हळद तुम्ही रोज घेतली रोज रात्री प्यायली तर तुम्हाला कोरोनाची बाधा होण्याची शक्यता नाही वॉट अबाउट दॅट थिंग्स मीन्स आता जे पसरत आहे की गोमूत्र शेण प्या शेण खाल्लं की को कोरोनाला आपण बचाव करू शकतो कोरोनापासून हे खरंच सत्य आहे का यामध्ये हे बघा आता गोमूत्र किंवा हे ह्या गोष्ट्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत किंवा अँटीबायोटिक्स आहेत की की ज्याच्यामुळे फायदा होतो पण कशाला तुम्हाला गरजच नाही आहे हे सगळं करण्याची मी तुम्हाला साधी हळद सांगितली ना तुम्हाला काय गरज आहे बाकी सगळं करण्याची नुसतं हळदीच्या गरम पाण्याने गुळण्या गुळण्याकर झालं आणि काहीही करण्याची गरज नाही आणि अगदीच करायचं झालं तर आपल्या घरात तुळस असते ना तुळस तुळशीच्या पानांचा काढा करून प्या तरी बाद झालं कापूर असतो ना कापूर आपल्या घरात रोज कापूर जाळा कोरोना फिरकणार सुद्धा नाही तिकडे म्हणजे ह्या गोष्टी मी फक्त सांगितल्या पण माझं हे पहिली गोष्ट ही तथ्य आहे म्हणजे कोरोनाचं खरंच काही पाय काहीच होणार नाही हां मी गॅरंटी देतो लिहून मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो पाहिजे तर <laughs> की कोरोना आपल्या देशाचं आपल्या नागरिकांचं काहीही वाकडं करू शकत नाही आणि बहुतेक काही दिवसातच ऑटोमॅटिकली ही जी ही जी आउटब्रेक आहे हा शमेल सर म्हणजे एकीकडे एक हे सोशल मीडियावर अफवा सुरू आहेत दुसरीकडे इतका क्यॉस निर्माण झालेला आहे इतकी भीती निर्माण झाली आहे लोकांमध्ये अक्षरशः सॅनिटायझर्स म्हणजे हा दहा मिनटं हात धुवायला पाहिजेत साबणाने हात धुवायला पाहिजेत सॅनिटायझर वापरलंच पाहिजेत किंवा तुम्ही जर बाहेर जात असाल तर ते ॲड नाईन्टी फाय नावाचं जे, जे, जे नावा मास्क आहे ते तुम्ही लावलं पाहिजे अशा पद्धतीने लोका लोक भीती निर्माण झालेली आहे आणि लिटरली सॅनिटायझर्स आता त्यांचा तुटवडा निर्माण झालेला आहे केमिस्टमध्ये <laughs> मग सॅनिटायझर निर्माण करणाऱ्यांचं भलं झालं ना मग ते करोडोपती होणार आणि आपण मूर्खासारखे फसवले जाणार ह्याच गोष्टी होणार बरोबर मग हे होऊ नये म्हणूनच तू ह्या ही मुलाखत घ्यायला माझ्याकडे आलीस ना आणि म्हणूनच मी सांगतो की अजिबात भानगडीसुद्धा पडू नका साध्या साबणाने तुम्ही हात धुताना रोज हां हा बाद झालं त्याच्यावर काही करण्याची गरज नाही म्हणजे अजिबात म्हणजे अजिबातच नाही म्हणजे कुठच्याही सॅनिटायझर किंवा तुमचा मास्क वगैरे हे सगळं युजलेस आहे कळलं की नाही कारण तो हवेत ना पसरतच नाही तुम्हाला आधीच सांगितलं ना की तो ग्राउंडेड आहे तर तुम्ही दुसरीकडे कुठे हात लावला वगैरे वगैरे तर आणि कु कुठे पसरणार तो जिथे अत्यंतिक प्रमाणात रुग्ण आहेत हां त्या ठिकाणी तो थोडाफार पसरेल पण जिथे अजून रुग्ण निर्माणच झालेले नाही आहेत तिथे कुठे तो पसरणार आहे नाही पसरणार तो तेवढं आणि आप मी तुम्हाला सांगतो की माझा अनुभव सांगतो की सार्सचा अनुभव वरून की भारतीयांची इम्युनिटी एवढी स्ट्रॉंग आहे व्हायरसेसच्या अगेन्स्ट की आपल्याकडे कोरोना काहीही आपलं वाकडं करू शकणार नाही प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून काय करणं गरजेचं आहे अगदी मुंबईकरांना सांगा किंवा भारतीयांना सांगा काय करणं गरजेचं आहे हायजीन बाळा ना तुमचं न रोज आंघोळ करताना आंघोळ करता आंघोळ कर करा दात घासा हात पाय धुवत जा जेवणानंतर खाल्ल्यानंतर बस झालं ह्याच्यावर काय करण्याची गरज नाहीये कळलं की नाही ह्याच्यावर काहीही विशेष असं या व्हायरस हां तुम्ही नेहमीची जी काळजी घेता स्वतःची हं ती काळजी हां 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 आता झोपडपट्टीतल्या लोकांना आणखीन सांगायला लागेल की तुम्ही जास्त प्रमाणात काळजी घ्या म्हणून आता आपण जे मध्यमवर्गीय लोक आहोत किंवा उच्च मध्यमवर्गीय लोक आहोत ते तर काळजी घेतोच आपली स्वतःची त्यामुळे त्यांना काय होण्याची शक्यताच नाही आहे आणि सहसा तुम्ही त्या क्षेत्रात जाता ज्या क्षेत्रामध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत आपोआपच आपण हे बघा कोणाला सर्दी झाली असेल घर गर, घरामध्ये तर आपण आपोआपच सांगतो बाबा रे तू जरा दूर मायापासून नॉर्मल आहे ना इन्फ्लुएन्झा झालेला असेल इन्फ्लुएन्झा झालेला असेल एकाला झाली सर्दी किंवा इन्फ्लुएन्झा की घरात सर्वांना